माय मराठी माय बोलीचं महा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी खिरी क्षेत्र जोडवाडी तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड आणि आपल्या या महान पवित्र ठिकाणी 7 दिवस श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे. आजचा शेवटचा दिवस फार भाग्याची गोष्ट आहे. आपल्या एवढ्याशा छोट्या गावामध्ये अरे एवढोट खोडण पाणी मट गोड असं आपल्या या पवित्र ठिकाणी विठ्ठल रुक्माई मंदिर या ठिकाणी विठ्ठल रुक्माई मंदिराची स्थापना झाली आणि मूळ पाया म्हणजे श्री हरिभक्तप्रायण रामायणाचार्य भागवताचार्य नये महाराजांचं वर्णन किती करावं. आमचे बालू महाराज जोडवाडीकर यांनी या ठिकाणी माझ्या मायबापाला जागा दिली मंदिर बांधण्यासाठी. काय दिली? जागा. जागा देईल का कुणी? अरे वट्टा बांधला तर वट्टीवर बसू देना तर लुठून लावाले तर जागा कोण देईल? अरे ह्या वाघानं जागा दिली मंदिर बांधण्यासाठी. काय भाग्य असेल. अरे रोप लावण्यासाठी बी पाहिजे आणि त्या बियाला जागा पाहिजे. तसं हे छोटस रोप लावलं आमच्या बालू महाराजांनी. आई वाले से रोप लावियेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला म्हणून रोप लावला आमच्या हरिभक्त प्रायण भागवताचार्य रामायणाचार्य शांतीसागर नामधारक आळंदी पंढरीचा वारकरी विठाला तशी भागवत कथा श्री हरिभक्त प्रायण आमचे परम स्नेही ज्ञानेश्वर महाराज पुरी घाट नांदूरकर यांची अशी यांच्या वाणीमधून सुंदर अशी भागवत कथा या ठिकाणी आपण सर्वांनी श्रवण केलेली आहे. आणि याच भागवत कथेमध्ये माझ्याकडे एक छोटीशी आलेली शिवा. मी महाराज नाही, एक माझे गुरुवर्य महान विभूती श्री संत मोतीराम महाराज, श्री संत माधव मामा आणि श्री संत मारुती महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं या ठिकाणी उभा आहे. माधव मामा मोळवण गाव छोटस तालुका अहमदपूर जिल्हा लातूर. अरे या मोळवण गावामध्ये माधव मामांनी अवतार धारण केला. लांब नाहीत माधव मामा इथे. मोळवणचे संत सख्य भगवंत गात तुमची मी गाता वंदितो तुम्हाला माधव मामाता अवतार धरिला मोळवण गावी सर्व भक्तांना पावन होई या हो तुम्ही सारे भक्त मंडळी वाचा या बाबांची गाता वंदितो तुम्हाला माधव मामाता गर्व हरविला त्या वैर्याचा देऊनी साक्षा परमात्म्याच्या जाऊनी पंढरपुरी चंद्रभागे तिरी वाचविली ज्ञानेश्वरी गाता वंदितो
देह ठेविला नामदेव मंदिरी पंढरपुरी माहेर घरी चंद्रभागे तिरी पुंडलिकाच्या द्वारी चरणासी लीन होता वंदितो तुम्हाला माधव मामा विठाला 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 संत माधव मामा श्री संत मोतीराम महाराज श्री संत मारुती महाराज श्री संत भगवान बाबा ह्या युवती जर ह्याच ठिकाणी जन्माला आल्याच नसत्या तर ह्या वाघांनी कवळे कवळे लेकर ठुले नसते इतकी आरकट आरकट आणि ते रक्त पित होते इतके भयानक वक्ते माणसं होते पण ह्या महात्म्याने दूरीवर माणसं आणले ह्या महात्म्याने काय केले दोरीवर माणसं आणले म्हणून संत अवतीर्ण होतात कुणासाठी जगाच्या कल्याणा संताच्या विभूते जगाच्या कल्याणा संताच्या विभूते जगाच्या विभूती कीर्तन आहे दीड तास किती साहेबांनी सांगितलंय दीड तासच जास्त भजन बी काय कामाचं आहे कमरा मोडायला बिनकामाच्या खाव तर थोड आणि उपाशी राहिल्यावर भूक मोडून ना म्हणून दीड तास जगासाठी संत महाराजांनी देवाला जागा दिली जगासाठी खरंच भाग्य मानतो डोके महाराज आणि बालू महाराज जोरवाडी म्हणून जोरवाडी अशी गज 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 वाटते तुम्हाला त्यांच्या माहागारी कळल नंतर तुमच्या लक्षात येईल बरोबर हा आता तुम्हाला काही कळणार नाही माणूस जवळ आहे तोवर किंमत वाटत नाही बघा ना बायका नवऱ्याली कसं करायला येते रोज जवळ असल्यामुळे त्याला भाकर दिनात पाणी दिनात होय रमसी कड हा हाय तवर किंमत नाही हो गेल्यावर मग वाट लागते तुमची गेल्यावर हाय तवर किंमत करा तसं जोडवाडीमध्ये डोके महाराज बालू महाराज म्हटलं की आम्हाला गजगजगज आनंद वाटतो काय वाटतो आनंद वाटतो हो गावची शान आहे हे दोन महात्मे म्हणजे गावचे वैभव हाय शान आहे म्हणून ह्या दोन महात्म्यामुळं ह्या मंदिराची स्थापना झाली तरी या मंदिराचा कळस काढण्यासाठी वाघ हो कोण कोण पैसे देणार आहोत ते हातवरी करा बापरे लोक म्हणतील ह्याच्या कीर्तनाला उगच आला अरे देणार आहो तरी कुणाला इटल रुक्मायला देणार आहो का घाला दवाखान्यात तिकडं पाच पाच लाख म्हण तिकडे तुमच्या मागे सैन्य लागला की निघणारच नाही अरे देणार आहो तरी कुणाला आ एक जण म्हणला महाराज लयच पैसे घ्यालेत मग काही धाब्यावर घालतोस का महाराजाला दिन असते कुठं घालतोस
पैसे छापलेत कशाला सरकारनं पैसे? हा कंपन्या पैशाची छापल्या कशाला काढल्या? पैशाची खेळा मेळ व्हावाय. हा इकडून तिकडं म्हणता जसं ढवसा असलेला पाणी नासत नाही तसं पैसा बी खेळता राहिला म्हणता. नसता तुम्ही नोटावर नोटा संका ठोप भुरा येते त्याला कधी लक्ष करा. पैशाला भुरा येते का? त्या नोटा अशा ठोवायच्या 5 वर्षानं काढायच्या तुकडेच. पैसे असे खेळले पाहिजेत. हा कवा महाराजाकडे गेले पाहिजेत, कवा भजन्याकडे गेले पाहिजेत, कवा सगळ्यालाच दाम झालं रे बाबा. जगामध्ये देव जवा पळाला आहे थोडा बघालाय असा फक्त. देव सुटला इथून धोरीहून देव सुटलाय कवापासून सुरू झालं तवापासून. देव नाही तर देव नाही मोकळे पडले आहो आपण मोकळे. आता देव मोतीराम महाराज काळामध्ये देव होता कोण म्हणलं नव्हता? देव होता नव्हता असं नाही, पण देव जरा घाबरला. एक म्हातारी आली, श्रावण महिना होता आणि हिवाळ्याचे दिवस होते. हळूहळू हळू दात खडखडखड वाचू लागले. म्हणले विमला आजी कुठं चालला होता? म्हणली महादेवाला पाणी घालायचं. महादेवाला पाणी घालायचं. मी म्हणलं फुलं कशाचे आहेत? आई म्हणली बेलाचा पाला आहे. म्हणली मा एक 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 निवडून आणलाय पांढरे फुलं आहेत म्हणली आणि मी चालले. मी म्हणलं बाबा कुठं आहेत? कडू तोंडाचा कुठं आहे की म्हणली त्याचे माझं जमत नाही. आता नवऱ्याचं आणि तिचं जमत नाही आणि निघाली तर महादेवाला. महादेवाची पिंड थर थर कापू लागली. घाम आला पिंडीला, ऑटोमॅटिकच घाम आला पिंडीला. तिला वाटलं आता ही टाकते माझ्या अंगावर वज. काय टाकत्या? वज. महादेवानं सांगितलं बाई तुझा नवरा घरी आहे का नाही ते महान विभूती तेच मी आहे म्हणला. तुझा नवरा कोण आहे? मी आहे म्हणला. त्याची सेवा केली की मी घरी येतोय म्हणलं ऑटोमॅटिक. त्याला जर मासी मागं वाट लावून माझ्याकडं जर आलीस तर तुझी वाट लागते आम्हाला. म्हणून मी नेहमी कीर्तनात सांगत असतो बर का की तुम्हाला जर परमार्थच करायचा असेल बाईनं नवऱ्याला भाकर घातली तरच तिनं उदबत्ती लावायची आणि देवाला हात जोडायचे. नसता तिनं हात जोडले की अर्धांगवायू होईल बघा. हा देवा नवऱ्याची सेवा करून देवाला जर तिनं भजले देव ऑटोमॅटिक डुलतो. असा लेकरानं जर बापाची आईवडिलांची सेवा नाही केली आणि ते जर देवाकडं आला यावं का त्यानं देवाकडं? हा बक्कळ पोर म्हातारेली मशी मागं लावून तंबाखूचे पुढे देव देव पंढरपूरला चालली. का आहे पंढरपूरला? देव तिथं आहे? देव मंदिरात आहे का? इथं आहे. देव कुठं आहे? मंदिरात आहे का? मंदिरात देव आहे? कशाला जातो मंदिरात? हा आमचे बहादूर महाराज पंढरपूरला असतात बघा इटळाच्या समोर. काय त्यांचं भाग्य, त्यांच्या नशिबानं देवापाशी राहण्याचा प्रसंग आला. देव कुठं आहे? तयापाशी पांडवा. मी हरप मी हरपला घिवसावा जेते नाम घोष बरावा करीती माझा करीती माझा. हो देव प्रत्येकापाशी आहे. त्यांनी प्रमाण दिलं बरोबर. आमचे श्रीहरी भक्तपरायण जनार्दन महाराज दराडे खासच विभूती आहे बर का. आवाज नाही पर भाव आहे. आवाज नाही पर भाव आहे. आम्हाला आवाज आहे पर भाव नाही. भाव देवाचं नामचं काय संबंध? दाम ध्यान कीर्तन घ्या. अरे देवाचा आमचा संबंधच नाही. कुठला देव? काय देवाचा संबंध? हा देव कुठला? एकदा मायबाप जन्म देऊन चुकले वाघ सुटला. वाघ पट्ट्या सुटला आता कुणालाच भेत नाही ते मरजेपर्यंत. भेत आहे का मरजेपर्यंत? कुणालाच भेटणार नाही वाघ. एकदा जर मायबापापासून सुटला मायबापांनी म्हणा पाणी दे रे देते पाणी देते भाकर देते. मी तर म्हणतो कीर्तन ऐकू का तुम्ही? मोठ्या मोठ्या महाराजांचे कीर्तन ऐकून 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 जाम झाले. जाम झाला आणि गुडघे दुखायला लागले तुमचे. खूप कीर्तन ऐकले आपण. खूप आपले कान इतके लाल चावलेत. जितकं वक्त कीर्तन असेल तितके टोळे टोटो बघाले. कीर्तन वक्त असतंय का? असते नारायण महाराज? नाही. हा
अरे या कीर्तनामध्ये आज देव उभा आहे ते जत कीर्तनाची जागा का तुम्हाला मी सांगितलं देव आहे देव दिसला तुम्हाला इथं देव दिसत नाही बघा मग ह्या कीर्तनात कुत्री असं दे आहेत वाघाचं कीर्तन आहे अर्धीसाय रंग काळा जरी असला तर पांडुरंगाची भावकी आहे मी भावकी भाव किती उन्हाचा मी लाल नाही होणार किती ऊन लागू द्या मला काहीच होणार नाही तुम्ही जरा उन्हाचा लाल भुंद गाजरा सारखी होता पांडुरंगाची भावकी आहे अरे जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग एका गावला कीर्तनाला गेलो मी देव 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 म्हणून सांगू लावलं दहा पाच पोरं म्हणले लय गपट ठोका लागली महाराज म्हणले याला देव दाग दाबावा लागेल म्हणलं आता टुकार पोरजण आधी कधी लागू नये कीर्तनाला महाराज कळला हल्ल्यावर म्हणते तुम्ही महाराज आहो होय दोन चार हनते तर मग म्हणतात तुम्ही महाराज आहो का तेव्हा सांगाव दापाच पोरव कीर्तन सुटल्यावर मला म्हणले महाराज देव दाखवा की देव म्हणले तुम्ही चेदोर सांगितलं की देव 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 मी म्हणलं काही हरकत नाही देव आहे म्हणले देव दाखवा मी म्हणलं आता कीर्तनात आरडून आरडून नरड कोरड पडले थोडं चहा घेऊ द्या देव दाखी तू अरे राहणार म्हणले दोन लिटर दूध दहा पाच पोरांनी दोन लिटर दूध येईल ती कुठून बडशेप टाकून साखर टाकून जग भरून दूध आणलं म्हणले जग भरून दूध घ्यायचं आणि देव बघायचा देव तुम्ही बघितला बाबा महाराज देव दिसला देव दिसत नाही आणि दिसला तर घेऊन गेल्याची राहत नाही देवाच्या नादी लागू नकार वागा हो ती नियत आहे संगत तुकाराम महाराज नादी लागले आणि गरुडावरच घेऊन गेले देवाच्या नादी लागायची नाही हा तुम्ही परंपरा आल्या म्हणून भजन करा तुका पंढरीशी गेला तुका पंढरीशी गेला पुन्हा नाही पुन्हा नाही आला आणि तुम्ही उगच म्हणता तुकाराम आला कुठं आला म्हणून पुन्हा परत आला नाही देवाच्या नादी मी नेहमी सांगतो देवाच्या नादी लागू नका देवानं आपल्याकडे आलं पाहिजे कुण देवानं माझा भक्त कुठं आहे म्हणून सुदित आलं पाहिजेत तुम्ही देवाच्या पाठीमाग देव पुढीच आणि तुम्ही पाठीमाग ते बिहून पळालाय का मग कसा पळालाय कोणाला देवाच्या नादी लागायचं नाही हा देवाची मनाभावातून भक्ती करा तुम्हाला सुदित येईल देव काय येईल कुठं आहे ते माझा भक्त सुदित येईल म्हणजे महाराज देव दाखवा लवकर दूध घ्या म्हटले मी काय केलं त्या जगामध्ये हात घातला आणि थोडं असं ढवळायला सुरू केलं दूध महाराज केशरी दूध आहे म्हटले दूध घ्या देव दाखवा पोरं उभा टाकलेत लांब लांब देव बघण्यासाठी काही हरकत नाही म्हणलं दुधामध्ये तूप आहे का बघालो म्हणलं काय दुधामध्ये तूप आहे का बघायला लागलो महाराज तूप असं कसं दिसेल बरं डोकं सरकलं का म्हणले काय करावं लागेल अहो हे दूध तापवावं लागेल त्याला थोडं लालसर होऊ द्यावं लागेल ते निऊ द्यावं लागेल त्याच्यात विरजण टाकावं लागेल आणि विरजण टाकल्यानंतर त्याचं दही तयार होईल त्याचं घुसळण करावं लागेल त्याच्यापासून लोणी निघेल आणि ते लोणी अग्नीवर ठेवावं लागेल नंतर तूप तयार होईल असं कसं तूप दिसेल काढ हात बाहेर देव दाखवा
मी म्हणलं येड्या देव काय बाजार बाजारचा पाली भाजीपाला आहे का? आर मणी नाही भाव म्हणे देवा मला पाव देवा शान भेटायचा नाही देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे. अरे म्हणतो नाही नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी सांडी मार्ग. म्हणून पकड आज्ञेने जीव आहे ह्या जीवाला सुधारण्यासाठी संतांचाच अवतार पाहिजे. म्हणून आज आमच्या जोडवाडी नगरीमध्ये बालू महाराजांनी जागा देऊन मंदिराची स्थापना केली आणि या ठिकाणी छोट्याशा माझ्या मी काही महाराज नाही बुवा नाही कीर्तनकार नाही आमचे बालू महाराज यांचा शिष्य आहे. कोण आहे? शिष्य शिष्य बी पुढे पुढे चालले जातात. हा गुरुला महागहन आले शिष्य काय थोडे सुधारलेत का? गुरुचेच पैसे खाऊन पुढे गुरु पल्ला महाग. त्यांचा शिष्य आहे सेवाधारी माणूस. मला आनंद वाटला या ठिकाणी आमचे श्री हरिभक्त परायण बालू महाराज नारायण महाराज शंकर महाराज मुकुटे देवकरा आमचे इनेकरे श्री हरिभक्त परायण खास कीर्तन करतात बाबू महाराज धराडे जोरवाडीकर आमचे बालू महाराज चौबदार महाराजाचं नावच पाठ नाही पुन्हा बघूत कधी तुम्ही. कालिदास महाराज हे आमचे लाडके आज यांचं अन्नदान झालं. बालाजी महाराज जोरवाडीकर आणि सगळ्यांचा मूळ पाय आमचे माधव राजकुमार पंडितराग यांनी खूप अन्नदानाचं आज अन्नदान केलेलं आहे. तसेच आमचे महादेव महाराज गिरी यांनी मला आमंत्रित केलं. महाराज महाराजांचा फोन आला म्हणले महाराज तुमची तारीख घ्यायची आहे कीर्तनाला. मी म्हणलं तारका गुतल्यात गेल्या वर्षीपासून माझ्याकडे नेम पडून आहेत म्हणलं. मग म्हणले एक तारीख द्यावीच लागते. म्हणलं काय हरकत नाही पैसे किती घेताल? मी म्हणलं किती देताल तुम्ही? म्हणले महाराज मी झाकली मुठ 1,25,00,000 देईन. मी म्हणलं मुठीत काही निघणं गेल्यावर कसं करू झाकली मुठ 1,25,00,000. हा मी म्हणलं महाराज फार 50,000 पासून 1,00,000 पासून महाराज आहेत. म्हणलं 1,00,000 पासून आहेत हे सोपा धंदा आहे. म्हणलं डोक्याला फेटा कमरला पटा आता कीर्तन सुटलं की हातात नारळाचा गोटा त्याच्या खालून नोटाच नोटा. लय सोपा धंदा आहे पण लोक इकडे येईनात. इथं कसं आहे इथं यायला सोपं आहे. इथं आल्यावर लोक पाय जोडतात महाराज म्हणून पाय जोडतात संत म्हणून जोडतात देव म्हणून जोडतात इतकं मानतात. पण पाय जर वाकडा पडला आणार कुराड हिची गुडघ्यापासून तोडते. तर पाय वाकडा पडला की गुडघ्यापासून तोडते आणि बरोबर चालल्यावर पाय जोडते. म्हणून ज्याचे त्यानं पाय वाकडा टाकायचा आता बघा कसं करायचं ते. हा विचार करून पाय टाका. विठाला विठाला.